ठीक? काय अवस्था करून घेतली स्वतःची. भल्या भल्यांना पाणी पाजणार तू. नांगी टाकलीस एवढ्याशा पोरी समोर. अपमान केला तिनं तुझ्या सामन्यांसमोर. पण काय केलंस? काही नाही, मन खोली घालून समज सहन केलंस. तुझ्यावर शालिनी इथं थोडफोड करून तुमचं फुटलेलं नशीब परत येणार आहे का? तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगायला. जेवढं तुम्ही पैशांच्या मागं लागाल ना, तेवढाच तो तुमच्यापासून दूर जाईल. तुम्हाला समध्यांना ताब्यात ठेवायचं आहे ना? कधीतरी स्वतःला बी ताब्यात ठेवायचा विचार. तोंड बंद कर तुझं. तरुण नवरा आहेस ना माझा, तरी प्रत्येक वेळी माझी बाजू घ्यायचं सोडून मला डोस कशा पायी पासतोस? यावा ना मला ओळखलं असेल तू मल्हार. मला जे कोणी त्रास देत, माझ जे कोणी वाईट करत ना, त्याची परतफेड मी करते विथ इंटरेस्ट. ते जे म्हातार आहे ना ते, आणि त्याची ती 1.5 फूट पोरगी, यांच्या बाबतीत पण तेच होणार आहे. एकदा का त्यांच्याकडनं माझ काम झालं की मग नाही त्यांची पळताभोई मी थोडी केली. पण नाव सांगणार नाही. सुख म्हणजे नक्की काय असत? माझ्या गौरीच्या हातचा शिरा. हे शिरेश्वरी, वा. अरे बाबा, तुझी ओव्हर ऍक्टिंग बंद करा, इथे कोणीच नाहीये. ते शिरा दे, मीच खातो. शिरा मिस केलास ना तू? आईने सुद्धा खूप काही मिस केलेलं असेल ना रे बाबा. तिने सगळ्यात जास्त ना तुला मिस केलं. आणि तूही तिच्या सोबत नव्हतास ना, त्यामुळे तिला खूप छळ सहन करावा लागला असणार आहे. बाबा, ती किती चांगली आहे रे, तरी ते दोन्ही काकू तिच्या एवढा छळ का करतात? इतकं वाईट का वागतात तिच्याशी? आता आपण इथे आलोय ना, आपण त्यांना काहीच करू द्यायचं नाही. पण त्यांना पनिशमेंट मिळायला हवी ना बाबा. ऑफकोर्स, तू सांग काय पनिशमेंट द्यायची आपण त्यांना? टिट फॉर टॅट. त्यांनी जसं आईला त्रास दिला ना, तसं आपण पण द्यायचा. टिट फॉर टॅटच करायचं. रेडी? रेडी. डन. ओ लाव की जोर. अगं लावतोय की जोर. हा खाली जायलाय तुमचा. आता मग काय करू, लावलाय ना जोर. अस मला चॅलेंज. ठीक आहे, ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. जय बजरंग बली अंबाबाईचा. उदय उदय. लाच काढली हो तुम्ही, त्यांच्याकडनं हरलात होय. गप ग तू, तुला नाही कळायचं. दाजी, अभिनंदन अभिनंदन, नावा जिंकला तुम्ही. बर दाजी,
ते तुम्ही सांगणं झालंय सामासने. काय हो? तेच की, तुमचं आणि त्या जयवंत देशमुखच एवढं गुळपीठ कसं काय जमतंय हो? असय वय म्हणून हरलास वय राहिले का? अगं नाही नाही तैडे, अगं खरंच हरलोय मी. जुनी हाड काय ताकद आहे दाजींच्या मध्ये हा, आणि ती रंगारंग 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 करून उजव्या हातात ताकद आलं ना त्यांच्या, म्हणून हरलोय मी, म्हणजे खरंच हरलोय. ते सगळं जाऊ दे दाजी, सांगा किती. अहो उदयराव, तुम्ही म्हंटल ना बघ, तुम्ही बी सगळ्यांशी चांगलं वागा की ते तुम्हाला बी मान देतील. काय बी करून त्या माणसाच्या मर्जीत उतरायचं बघा आमासनी. ए बाबा जरा जपून, त्या शालिनी वहिनींचा काय होऊन बसलंय पाहतोयस ना. करायला जायचंच एक आणि व्हायचं वळतच. पण रेणू, त्या शालिनी वहिनींकडनं शिकण्यासारखं आहे बरं का. म्हणजे बघ की कसले आडेविड न घेता काही न बोलता सगळे दागिने काढून गौरा बैसनी दिले. अगो जुनी साडी बी नेसल्या. नाही मला असं वाटायलंय हळूहळू त्या जयवंतरावांचं मन जिंकणारच. आमचे हे बी काही कमी नाहीत बर का. कधी जाऊबाईंच्या मागणं येऊन पुढे जातील ना, कळणार बी नाही. जाऊ एखादी जुनी साडी नेसून या. तसं मी दाजी, शालिनी वहिनीपेक्षा आम्ही लाख पटीने बरे आहेत हे त्या माणसाच्या ध्यानात आलं असेल. म्हणजे तेवढे हुशार असणारच ते. तुम्हाला जाऊबाईन एवढं हाडतूड करत नाहीत, फक्त पाठीमध्ये बुक्के घालतात आणि आशीर्वाद देतात. घालू देत बुक्क्या, देऊ देत आशीर्वाद, हाडतूड बी करू देत. अग हजारो कोटींचा मालक आहे त्यो, त्यांच्या मनात घुसायचं म्हटलं का नाही तर दार खिडक्या वाजवायला लागले तर वाजवू आपण. तरी पण दार उघडली नाहीत, सरळ दार तोडून आतमध्ये घुसू. आणि एकदा का त्यांच्या मनाची किल्ली सापडली की तिजोरीची किल्ली गावाला किती वेळ लागणार. आणि एकदा काय पैसे आपल्या हाताला लागलेत की मग ते दोघ भाऊ बहीण राहू केतू आणि नंदिनी कृद्योगावर बसलेत की नाही. त्यात मी असं मिठाच्या खड्यावाने उचलतो आणि देतो पाण्यात टाकून, मग काय होईल. पाणी खारट होईल. अगं मॅड हेड, ते खडे इरगळून जातील, सगळा नायनाटच होईल. जस म्हणला होता ना तसंच समजवायलंय बघा. ज्या पैशाच्या लोभानं या चौघांना इतकी वर्ष घट्ट बांधून ठेवलं होत, आता तोच पैसा ह्यांना तोडून एकमेकाच्या उरावर बसायला लावणार आहे. घे घे घे, आरती करून घे, तुलाच गरज आहे त्याची. ते म्हातार आणि त्याची ती लेख, चार दिवसाची चांदणी आहे बरं का, नंतर अमावास्याचं आहे तुझ्या नशिबात. लाज कशी नाही वाटली ग तुला, भीती कशी नाही वाटली. मी माझे कपडे अंगावर चढवताना दागिने घालताना भीती कशी नाही वाटली. त्या पोरीलाही अक्कल नाही, तुला तर काय पाहिजे होत. काय बघायली तू, नजर खाली कर, नजर खाली. ह्यो माज ही मस्ती त्या दोघांच्या जीवावर. जाऊ दे त्यांना, मग तू है आणि मी. ते काय आजच आहे वय, लई वर्षांपासून तुम्ही आणि मीच आहे. आजवर इतका आटापिटा केला तुम्ही, पण तरी बी मी आहे आणि हिथनं पुढं बी मी असणारच आहे. ती माझी नाही
तुमची जिरणार आहे आता. आणि तुमचा योच माज एक दिवशी तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या हातातल्या आरतीच्या साक्षीनं सांगायल. अजून बी येळ गेलेली नाही. जाग्या व्हा. तू सांगणार मला? तू शेळीनं वाघिणीचं कातडं पांघरलं म्हणून वाघीण तिला घाबरत नसती? वाघीण फाडून खातीस तिला. हे शालिनीचे कपडे आणि दागिने घालून कोणी शालिनी होत नसते. शालिनी एकच आहे. वन अँड ओनली. वन अँड ओनली नाही, अँड लोनली. एकट्या पडत चाललाय तुम्ही शालिनी बहिणी. आणि हा, लवकरच तुम्हाला कळ हातडीच्या आतली वाघीण कोण आहे आणि शेळी कोण आहे ते. आता आणखीन कसली दवंडी पिटवायला आहे? दवंडी म्हणजे काय असत? नाही माझच चुकलं. अहो थाळी कशा पाय वाजवायला आहे? आंटी हे ठेव तिकडे. ऍक्च्युअली काय ना, माझे कोणी फ्रेंड्स नाहीये तिथे. इथे माझी स्कूल पण नाहीये, त्यामुळे मला खूप बोर होत इथे. अग मा आम्ही आहोत की तुझ्या बरोबर खेळायला. मी ये जाऊ बाई. काय हो जाऊ बाई? रेणू वय वय. मी बी आहे की. सांग बळा काय खेळायचं? आपण टिपरी पाणी खेळत काय? ते काय असत? तिने का अशी चौको नाकायचे टिपरी टाकायची? देवकी ये मा. त्यांना मोबाईल गेम्स माहिती असतात होय की नाही? आपल्या वेळेस ते खेळ माहित असणार आहेत का? ते बी आहेच म्हणा. अहो खेळ खेळायचे नाहीयेत. मी कॉम्पिटिशन लावणार आहे तुमच्या मध्ये. शालिनी आंटी, देवकी आंटी आणि मोरपीस वाले आंटी, तुम्ही तिघींनी ही कॉम्पिटिशन खेळायची आहे. कॉम्पिटिशन? कसली कॉम्पिटिशन बाळा? बाबा मोबाईल दे. हो 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 हो. किती हवे आहेत? आता एकच दे. पण तो फोटो वाला दे. फोटो वाला. हो फोटो वाला. फोन. ओ हा नाहीये. ओ हाही नाहीये. कुठे गेला फोटो वाला फोन? ओ हा सुद्धा नाहीये. हाय. ओ ओ हा सुद्धा नाहीये. हो मागे ठेवून विसरलोच होतो आम्ही. आता ही मूर्ती बाबांनी या घरात कुठेतरी लपवून ठेवली आहे. ती तुम्हाला शोधायची आहे. एवढंच वय. पण जे पहिलं शोधल त्याला काय मिळणार आहे बक्षीस? अरे हो ना, कॉम्पिटिशन लावली तर प्राइज पण मिळायलाच पाहिजे. जी कोणी जिंकेल तिला आवड आणि जी कोणी हारेल
तिला पनिशमेंट. चान्स आहे बर का? चालेल का? चालेल की. तुला कोण नाही म्हणणार आहे, पण बक्षीस काय असणार आहे ते सांग की. बाबा तू स्पॉन्सर हो ना माझ्या कॉम्पिटिशनचा. ओ कम ऑन लक्ष्मी, आताच आम्ही तुला मूर्ती लपवायला हेल्प केली आहे ना. हो बाबा, पण तू काहीतरी अवॉर्ड डिक्लेअर कर ना. ठीक आहे, लेट मी थिंक. लेट मी थिंक, हे कुठला अवॉर्ड आहे बावळट? ते विचार करायलेत की अवॉर्ड काय द्यायचा. कुठल्या तरी मोठ्या अवॉर्डचा विचार करू देत रे बाबा. मॅड हेड उदयराव, बक्षीस बी मिळणार आहे. हा बघाच तुम्ही. आय आय ग, काय हो जाओ भाई, काय झालं? डोकं लई दुखायलंय माझ, मला नाही खेळता येणार. तुम्ही खेळा. जे कोणी ही कॉम्पिटिशन जिंकेल तिला लक्ष्मी इंडस्ट्रीजचे 5 कोटींचे शेअर्स मिळतील. बाबा फक्त 5 कोटी? 10 कोटी. बस फक्त 10 कोटी? 22 कोटी. 22 कोटी. काय करताय आता? रंग 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 फक्त मूर्ती शोधण्याचे 22 कोटी? कॉम्पिटिशन कोणाची आहे? आमच्या मुलीने भरवली आहे, आमच्या. मी काय म्हणायला लागलोय, एका टीम मधनं दोघ जण खेळले तर चालतील काय? म्हणजे मी देवकीला मदत केली तर चालेल ना? आम्हाला नाही, आमच्या लेकीला विचारा. सॉरी सॉरी सॉरी, लक्ष्मी फूड. सॉरी सॉरी सॉरी. लक्ष्मी मॅडम चालेल काय? मी गौरीच्या बाजूने. मग मी एकटीच बास आहे. काय हो जाऊ बाई, आता डोकं दुखत होतं म्हणून कल्टी मारत होता ना? थांबलं माझं डोकं. थांबलंय का? मग मी तुमच्या बाजून. बक्षिसातली एक दमडी पण मिळणार नाही. जाऊ दे मग. अगे मेळ हेड, चल लवकर शोधूयात. एका टीम मध्ये आपण दोघ जण आहे, लवकर सापडलं आपल्याला. चल 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 चल. मी इकडे शोधतो, तू इकडे शोध. इकडे इकडे. परवांच 10% देते मी. 20. पंधरा. 25. डन डन. हा ठीक आहे, चला पटकन शोधूया. हा चला चला, आपली एक टीम एंटर आहे. ए गौरी, तू का उभी म्हणतो? मी अग ते गेले असतात की शोधायला, तू पण जा म्हणतो मी. अम्मा अग, त्या देवीला बाहेर शोधायला, पण ती तर आपल्या मनातच असते ना. तिची जर इच्छा असेल तर ती स्वतःच मला मूर्तीकडे घेऊन जा.
वा उच्च विचारेश्वरी वा प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.